नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक एस एस निकम मराठा विद्याप्रसारक समाज केटीचएम कॉलेज नाशिक आपले एल एम e एस ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करीत आहेत विद्यार्थी मित्रांनो मागील काही लेक्चर्सच्या माध्यमातून आपण उद्योजक म्हणजे काय उद्योजकाचे गुण उद्योजकाचे कौशल्य तसेच उद्योजकासंबंधी अनेक बाबी यांचा अभ्यास केला उद्योजक उद्योजकाचे समाजात असणारे स्थान तसेच उद्योजका उद्योजकामार्फत अर्थव्यवस्थेला मिळणारी गती या अनेक घटकांचा अभ्यास आपण मागच्या अनेक लेक्चर्सवर केलेला आहे परंतु आज सामाजिक उद्योजकता या संकल्पनेच्या अंतर्गत आपण जसं उद्योजकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे तसं उद्योगाचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणूनच आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण फक्त उद्योजक न उद्योजक ही संकल्पना नाही तर फक्त उद्योग या संकल्पनेवर आपण कॉन्सन्ट्रेट करणारे किंवा कर फोकस करणारे किंवा या संकल्पनेचा आपण अभ्यास करणार आहे तर सर्वप्रथम उद्योगाशी संबंधित काही बाबी आहे या बाबी मी तुम्हाला समजून सांगणार आहे ते आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून सर्व अभ्यासणार आहोत तर चला मग वळूयात मुख्य अभ्यास विषयाकडे आजच्या अभ्यास विषयामध्ये सर्वप्रथम आपण लघु उद्योग ही संकल्पना अभ्यासणार आहोत लघु उद्योग या संकल्पनेच्या अंतर्गत लघु उद्योग म्हणजे काय त्याची प्रस्तावना त्याची प्राथमिक माहिती ही आपण अभ्यासणार आहोत त्यानंतर लघु उद्योगाची आर्थिक विकासामधील भूमिका आपण अभ्यासणार आहोत तसेच लघु उद्योगाच्या समस्या देखील यांचा अभ्यास आपण करणार आहोत प्राथमिक माहितीच्या आधारे आपण एवढं सांगू शकतो की लघु उद्योग हे ग्रामीण भागात स्थापन केले जातात आणि ग्रामीण ग्रामीण भागातील अनेक घटकांचा लघु उद्योगांवर परिणाम होत असतो ग्रामीण भागामध्ये नॉर्म आपण नॉर्मली बघतो की ग्रामीण भाग हा जास्ती करून शेतीप्रधान लोक शेती शेतीप्रधान भाग म्हणून समजला जातो भारतातले सत्तर टक्के लोक हे शेतीवर अवलंबून असतात आणि शेती आपल्या इथे सिजनल असते काही पर्टिक्युलर पिरियडसाठीच आप शेती केली जाते गावामध्ये आपण नॉर्मली बघतो स समजा एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या देशामध्ये शक्यतो पहिले बारा महिन्यामध्ये चार महिने लोक शेती करतात आणि बाकीचे आठ महिने लोक हे उपजीविकेची उपजीविकेची साधन म्हणून अनेक उद्योगांमध्ये नोकरी शोधत असतात किंवा काहीतरी त्यांची रोजगार शोधण्याचं काहीतरी काम त्यांचं चालू असतं नॉर्मली आपण या गोष्टी बघत राहतो लघु उद्योगाच्या माध्यमातून आपण एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला जाणवते की लघु उद्योग हे ना ग्रामीण भागामध्ये रोजगार पुरवण्याचं महत्वाचं काम करतात त्यामुळे लघु उद्योगाच्या समस्या देखील समजणं खूप महत्वाचं आहे पुढचा पाठ आहे लघु उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने योजलेल्या उपाययोजना या उपाययोजनाच्या अंतर्गत लघु उद्योगांच्या विकासा विकासासाठी किंवा वाढीसाठी शासन हे कोणकोणत्या योजनाला राबवतो तसेच कशा कशा प्रकारे शासन हे लघु उद्योगांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असते याचा अभ्यास आपण या अभ्यास विषयाच्या माध्यमातून करणार आहे पुढचा विषय आहे व्यवसायाच्या विविध अवस्था या पॉइंटच्या अंतर्गत आपण उद्योगांच्या विविध अवस्था अभ्यासणार आहोत जसं की एका वैयक्तिक व्यक्तीच्या विविध अवस्था असतात जसं की बालपण घ्या तारुण्य घ्या प्रौढ अवस्था घ्या किंवा वृद्ध अवस्था घ्या तशा व्यवसायाच्या देखील अनेक प्रकारच्या अवस्था असतात या प्रत्येक अवस्थेचा आपण अभ्यास या आजच्या विषयाच्या अंतर्गत करणार आहोत प्रास्ताविक प्रास्ताविकच्या माध्यमातून आपल्याला लघुउद्योगाविषयी प्राथमिक माहिती समजून येऊ शकते लघु उद्योग हे विकसनशील देशातील अर्थव्यवस्था सुधारण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन समजले जाते लघु उद्योगांमुळे ग्रामीण भागातील उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य प्रकारे वापर होऊन ग्रामीण भागात अनेक प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध होतात मोठ्या उद्योगांच्या मानाने लघु उद्योग अधिक क्षमकेंद्रित के असतात त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांचे स्थान हे अतिशय महत्त्वाचे समजले जाते या प्रस्ताविकतेवरून आपल्याला एक गोष्ट तर समजते की लघु उद्योग हे ग्रामीण भागात स्थापन होणारे असतात आणि ग्रामीण भागातील आर्थिक विकास साधण्यासाठी लघु उद्योगांचं योगदान हे अतिशय महत्वाचं असतं कारण की ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोक हे शेतीवर अवलंबून असतात आणि तिथे रोजगाराचे साधन हे कोणतेच उपलब्ध नसते आणि शेती ही हंगामाची हंगामी स्वरूपाची असल्यामुळे तेथील लोक हे वर्षातले आठ महिने तरी बेरोजगार असतात अशा वेळेस लघु उद्योग हे तेथील लोकांना रोजगाराचं सगळ्यात महत्वाचं साधन पुरवण्याचं काम करते आणि लघु उद्योगाचे अर्थव्यवस्थेमधील स्थान देखील या ठिकाणी महत्वाचे समजले जाते लघु उद्योगांची भूमिका लघु भूमिका या संकल्पनेच्या अंतर्गत लघु उद्योग देशाच्या आर्थिक विकासामध्ये कोणकोणत्या प्रकारची भूमिका पार पडतात हे आपण अभ्यासणार आहोत देशाच्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांची भूमिका ही आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस मदत ग्रामीण भाग पहिले जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की ग्रामीण भागामध्ये बहुतांशी लोक हे फक्त शेतीवर अवलंबून असतात आणि शेती ही सिजनल असते ग्रामीण भागामध्ये लोकांना वापर केली जाते जसं की बारा महिन्यामधले चार महिने लोक शेती करतात आणि इतर आठ महिने ते रोजगार शोधत असतात ग्रामीण भागामध्ये अशा वेळेस ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचे सगळ्यात महत्त्वाचे साधन म्हणून लघु उद्योग समजले जाते तसेच ग्रामीण भागातून शेतीच्या माध्यमातून जे पण उत्पादन निर्मिती होते ती उत्पादन निर्मिती लघु उद्योगासाठी वापरली जाते हे देखील आपल्याला माहिती असेल त्यामुळे लघु उद्योगांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे ग्रामीण भागामध्ये पुढचं आहे शेतीवर लोकसंख्येचा कमी दबाव ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की आपल्या देशात जवळपास सत्तर टक्के लोक हे शेतीवर अवलंबून असतात आणि ग्रामीण भागामध्ये लघु उद्योगांची संख्या जेवढ्या जास्त वेगाने वाढेल तेवढ्या शेतीवरचा ताण हा कमी होण्यास मदत होणार त्यामुळे लघु उद्योगांची भूमिका अतिशय महत्वाची आहे ग्रामीण भागामुळे त्याच्यामुळे शेतीवरचा ताण कमी होऊन लघु उद्योगांची था भरभराट होण्यास था मदत होते पुढचं आहे निर्यात व्यापारात योगदान लघु उद्योगांचं देशाच्या निर्यात व्यापारात देखील अनेक प्रकारचं योगदान द्यों किंवा अमूल्य योगदान समजलं जातं लघु उद्योगांमधले बरेचसे उत्पादनं हे निर्यात केले जातात सरकारकडनं किंवा सरकार ते बरेचसे उत्पादनं ते विकत घेते आणि उद्योगांच्या भरभराटीस योगदान देते ओके पुढचं आहे मोठ्या उद्योगांना पूरक लघु उद्योग हे मोठ्या उद्योगांना पूरक समजले जातात म्हणजेच मोठ्या उद्योगांसाठी ज्याही प्रकारचे छोटे मटक ज्या ज्या प्रकारचे छोटे छोटे पार्ट्स किंवा कच्चा माल किंवा अनेक प्रकारचे उदाहरणार्थ आपण असं एक एक्झाम्पल घेऊयात की मोठ्या उद्योगातून फोर व्हीलर्स घ्या कार्स कारची निर्मिती केली जाते त्या कारच्या निर्मितीसाठी जे पण कारचे छोट छोटे पार्ट्स असतात कंपोनंट्स असतात ते छोट छोटे पार्ट्स किंवा कम्पोनंट्स लघु उद्योगांच्या माध्यमातून तयार केले जातात अशा प्रकारे मोठ्या उद्योगांना अनेक प्रकारचे कच्चा माल किंवा छोट छोट्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचं काम देखील लघु उद्योगांच्या मार्फत केलं जातं पुढचं आहे उत्पन्न व संपत्तीचे समान वाटप लघु उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उत्पन्न व संपत्तीचे समान वाटप होते यात देखील लघु उद्योगाची महत्वाची भूमिका आपणास समजून येते त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे लघु उद्योगांच्या समस्या लघु उद्योगांचं जसं अर्थव्यवस्थेमध्ये योगदान आहे तसे लघु उद्योगांना ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो मुळातच लघु उद्योग हे ग्रामीण भागात स्थापन होतात आणि ग्रामीण भागात लघु उद्योग स्थापन होत असल्यामुळे लघु उद्योगांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो कारण की देशातील बराचसा ग्रामीण भाग हा अजून देखील विकसित झालेला नाही आहे तर लघु उद्योगांच्या बाबतीत एक्झॅक्टली कोणकोणत्या प्रकारच्या समस्या या निर्माण होतात त्या आपण या पॉइंटच्या आधारे बघणार आहोत पहिली समस्या आहे कच्च्या मालाची कमतरता लघु उद्योग हे मुळातच ग्रामीण भागात स्थापन होत असल्यामुळे कच्च्या मालाचे जे विक्रेते असतात ग्रामीण भागात ते मुळातच खूप कमी असतात प्लस कच्च्या मालामध्ये सतत ह्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये बदल होत असतात आणि कच्च्या मालाच्या किमतीत बदल होत असल्यामुळे त्याचा सगळ्यात जास्ती तोटा लघु उद्योगांना होतो मोठे उद्योग हे कच्च्या मालाची जास्तीत जास्त खरेदी करत असल्यामुळे किमतीच्या बदलांचा परिणाम मोठ्या उद्योगांवर होताना आपल्याला दिसून येत नाही परंतु लघु उद्योग यांची कच्च्या मालाची खरेदी ही कमी प्रमाणात असल्यामुळे कच्च्या मालातील किमतीमधील बदल झाल्यास त्याचा लघु उद्योगांच्या उत्पादन क्षमतेवर देखील परिणाम होतो आणि कच्च्या मालाची किंमत जर वाढ वाढतीय तर साहजिकच आहे की लघु उद्योगांमधील उत्पादनाचा खर्च देखील वाढून त्या उत्पादना उत्पन्नाची उत्पादनाची किंमत वाढणार आहे म्हणजेच वस्तूचं जे उत्पादन निघणार आहे ते जास्त किमतीला निघणार आहे आणि प्रकर्षाने ते जास्त किंमत ग्राहकांना अदा करावी लागणार आहे आणि ते लघु उद्योगांसाठी काय असणार आहे खूप अडचणीचं असणार आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे निधीची कमतरता लघु लघु उद्योग हे मुळातच ग्रामीण भागात स्थापन होत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा वित्तीय संस्थांचा अभाव असतो वित्तीय संस्थांची स्थापना ग्रामीण भागात झालेली नसते मोठमोठ्या नॅशनलाइज किंवा कमर्शियल बँक्स आहे या मोठमोठ्या नॅशनलाइज किंवा कमर्शियल कमर्शियल बँक्सच्या ज्या पण विविध संस्थ विविध ब्रांचेस आहे त्या ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेल्या नसतात त्यामुळे लघु उद्योजकांना निधी उभारण्यामध्ये मोठमोठ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात तसेच ग्रामीण भागामध्ये काही सिलेक्टेडच आपण म्हणू शकतो की काही कमी स्वरूपाच्याच वित्तीय संस्था असल्यामुळे सदर वित्तीय संस्थांचे निधीविषयी धोरण हे अतिशय ताठर स्वरूपाचे असते जसे की त्यांचा व्याजदर हा जास्त असतो आणि जास्ती व्याजदर हा लघु उद्योजकाला परवडणारा नसतो त्यामुळे लघु उद्योजकांच्या बाबतीत निधीची कमतरता हा एक महत्त्वाची समस्या ग्रामीण भागामध्ये निर्माण होते त्याच्यानंतर अपुरा वीज पुरवठा अपुरा वीज पुरवठा देखील हा सगळ्यात महत्वाची समस्या आहे जी लघु उद्योगांना ग्रामीण भागामध्ये फेस करावं लागते अपुरा वीज पुरवठा अंतर्गत लघु उद्योग हे मूळतः ग्रामीण भागात स्थापन झालेले असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये विजेचा पुरवठा अपुरा असतो विजेच्या कोणत्याही प्रकारच्या सोयी ग्रामीण भागात उपलब्ध नसतात वीज हीसारखी येत जात असते त्यामुळे ह्या अपुऱ्या विजेचा पुरवठा उत्पादन क्षमतेवर आपल्याला होताना दिसून येतो पुढची महत्त्वाची समस्या आहे अशिक्षित उद्योजक मुळातच लघु लघुउद्योगांमधील लघु उद्योगांमधील जास्तीत जास्त उद्योजक हे अशिक्षित असतात त्यांना उत्पादन क्षमतेचं तसेच कोणत्या प्रकारचं उत्पादन घ्यावं बाजारपेठेची बार कोणत्या प्रकारचं उत्पादन घ्यावं किंवा कोणत्याही प्रकारचं तांत्रिक ज्ञान नसतं त्यांना तसेच बाजारपेठेमध्ये आपण कोणतं उत्पादन घेणं योग्य आहे किंवा कोणतं उत्पादन घेणं योग्य नाही या प्रकारचं नॉलेज देखील त्यांना नसतं तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या बाजारपेठेचं ज्ञान नसतं हे अशिक्षित उद्योजक अनेकदा उत्पादनाच्या बाबतीमध्ये चुकीचे निर्णय घेतात आणि त्याचा भूलदंड हा लघु उद्योगांना सोसावा लागतो त्यामुळे अशिक्षित उद्योजक देखील ही लघु उद्योगांच्या बाबतीमध्ये खूप मोठी समस्या समजली समस्य जाते पुढचा महत्वाचा पॉईंट आहे करांची ओझे शासनाचे कर हे वेळोवेळी बदलत असतात लघु उद्योग हे मुळातच ग्रामीण भागात स्थापन झाल्यामुळे या उद्योगात या उद्योगांमध्ये वापरलं जाणारं भांडवल हे अतिशय कमी स्वरूपाचं असतं आणि जो उद्योजक लघु उद्योग लघु उद्योगाची स्थापना करतो किंवा जो उद्योजक लघु उद्योग चालवत असतो तो उद्योजक मुळातच खूप गरीब असतो त्यामुळे शासनाचे सतत बदलणारे कर धोरण किंवा व्याजाचे बदलते दर याचा लघु उद्योगांच्या व्यवस्थापनावर अतिशय निष्कृष्ट प्रकारचा परिणाम आपल्यास जाणवतो त्यामुळे करांची ओझे ही गोष्ट देखील एखाद्या लघु उद्योजकासाठी काय समस्याचे आहे पुढे उत्पादन खर्च अधिक तुम्हाला या पहिलेच सांगितलं आहे मी की लघु उद्योगामध्ये कच्च्या मालाच्या किमती ह्या कमी जास्ती होत असतात लघु उद्योजक हा मुळातच खूप गरीब स्वरूपाचा किंवा कमीत कमी भांडवल खर्च भांडवल लावून उद्योग करणारा असतो त्यामुळे उत्पादन खर्चाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर लघु उद्योगांमध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जो खर्च केला जातो तो खर्च अधिक असतो तो खर्च अधिक असल्यामुळे त्या वस्तूचं जे उत्पादन केलं जातं किंवा त्या वस्तूची किंमत देखील काय होते वाढते कारण की उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे त्याचा ताण कशावर हो येतो वस्तूच्या उत्पादनावर हो येतो त्यामुळे वस्तूची किंमत वाढते आणि वस्तूची किंमत वाढल्यानंतर ती वस्तू जास्तीत जास्त किमतीला उद्योजकाला बाजारपेठेत विकावी लागते आणि जास्त किमतीला ती वस्तू ग्राहकांमार्फत घेतली जात नाही कारण की त्याच प्रकारच्या सेम वस्तू किंवा त्याच प्रकारचे सेम प्रोडक्ट्स जे आहे ते मोठमोठ्या कंपन्या देखील बाजारपेठेमध्ये विकत असतात आणि त्यांची किंमत काय असते कमी असते परंतु लघु उद्योगांमध्ये जुनाट यंत्रसामग्री किंवा जुनाट तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादन खर्च हा वस्तूवरील अधिक होतो आणि उत्पादन खर्च अधिक झाल्यामुळे त्या वस्तूची किंमत देखील वाढते त्यामुळे ही समस्या उद्भवते पुढे विपणनाची समस्या लघु उद्योग हे मुळातच ग्रामीण भागात स्थापन झाल्यामुळे लघु उद्योगांच्या बाबतीत विपणनाची समस्या ही उद्भवतेच कारण की ग्रामीण भागामध्ये बाजारपेठेचा हवा तसा विकास झालेला नसतो तसेच उद्योगाच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची बाजारपेठ उपलब्ध झालेली नसते त्यामुळे उद्योजकाला साहजिकच आहे सर्वप्रथम बाजारपेठेचा शोध घ्यावा लागतो बाजारपेठेचा शोध घेतल्यानंतर त्या बाजारपेठेमध्ये आपलं उत्पादन हे विकलं जाईल का याची शाश्वती त्या उद्योजकाला नसते त्यामुळे वि त्याला त्याच्या मालाच्या विपणनाच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या या उद्भवतात पुढील महत्वाची समस्या आहे उत्पादनाची जुनाट पद्धत लघु उद्योगामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन ज्या उत्पादन तंत्राच्या साहाय्याने केलं जातं ते उत्पादन तंत्र अतिशय जुनाट पद्धतीचे असते आणि त्या जुनाट पद्धतीच्या उत्पादन तंत्राच्या साहाय्याने जर उद्योजक एखाद्या वस्तूचं उत्पादन करतोय तर साहजिकच आहे उत्पादन खर्च हा अधिक होऊन त्या वस्तूची किंमत वाढते आणि प्रकर्षाने त्या वस्तूचा दर्जा देखील घसरतो त्यामुळे बाजारपेठेमध्ये ग्राहक अशा उत्पादनांना काय करतात पूर्णपणे इग्नोर करतात किंवा अशा प्रकारचे उत्पादन खरेदी करत नाही पुढचं आहे मोठ्या उद्योगांशी स्पर्धा हा एक आपण महत्वाची समस्या लघु समजू शकतो लघु उद्योगांची स्पर्धा ही मोठ्या उद्योगांशी असते आणि कम्पॅरिझनच करायचं झालं तर लघु हे भांडवलाची क्षमता ही मर्यादित स्वरूपाची असते तसेच लघु उद्योग हे मर्यादित स्वरूपाचं उत्पादन करत असतात आणि मर्यादित स्वरूपाच्या उत्पादनाच्या सहाय्याने ते बाजारपेठेमध्ये आपले उत्पादनं विकत असतात परंतु मोठे उद्योग हे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती करत असतात तसेच उत्पादन निर्मिती करताना ते अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यामुळे त्यांचा उत्पादनाचा दर्जा देखील काय असतो अधिक चांगल्या प्रकारचा असतो त्यामुळे लघु उद्योगांच्या बाबतीत ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की त्यांना मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करावी लागते प्लस लघु उद्योग ज्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या वस्तूचं उत्पादन करत आहे त्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानाच्या सहाय्याने वस्तूचं उत्पादन केल्यानंतर देखील त्यांच्या वस्तूची किंमत ही अधिक असते कम्पेअर टू अदर इंडस्ट्री किंवा कम्पेअर टू आपण म्हणू शकतो की मोठ्या उद्योगांशी कम्पेअर केलं तर मोठ्या उद्योगांमध्ये कसं असतं की अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूचं उत्पादन करत असल्यामुळे मोठ्या उद्योगांना काय होतं उत्पादन खर्च कमी लागतो आणि साहजिकच वस्तूची किंमत ही काय असते कमी असते पुढचा मत माद, पुढची महत्वाची समस्या आहे तंत्रज्ञान विषयक मर्यादा तंत्रज्ञान विषयक मर्यादामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की लघु उद्योगांमध्ये वापरण्यात येणारं तंत्रज्ञान हे अतिशय जुन्या स्वरूपाचं असतं आणि जुन्या स्वरूपाच्या तंत्रज्ञानामुळे काय होणार आहे उत्पादन निर्मिती देखील मर्यादित स्वरूपाची होणार आहे आणि उत्पादनाचा दर्जा देखील काय असणार आहे खालावलेला असणार आहे लघु उद्योगांमध्ये जुनं तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादन हे खालावलेल्या स्वरूपाचं होतं तेच जर लघु उद्योजक जुन्या तंत्रज्ञानाऐवजी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताय तर उत्पादन निर्मिती अधिक चांगल्या प्रकारे होऊन उत्पादनाचा दर्जा देखील सुधारू शकतो अशा काही लघु उद्योगांच्या समस्या आहे त्या आपण आजच्या लेक्चरमधनं अभ्यासल्या ले आहे पुढचा सर्वात मोठ सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लघु उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने योजलेल्या उपाययोजना लघु उद्योगाच्या विविध समस्या आपण आत्ताच थोड्या अभ्यासल्या या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून देखील अनेक प्रकारच्या उपाययोजना किंवा अनेक प्रकारचे साह्य हे लघु उद्योजकांना केले जाते त्यातलंच पहिलं साह्य आहे सवल सवलतीच्या दराने व्याज पुरव सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा लघु उद्योगांच्या वाढीसाठी किंवा लघु उद्योगांचे उत्पादन वाढवण्यासाठी शासन लघु उद्योजकांना सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा करतात सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करण्यासाठी शासन ग्रामीण भागामध्ये अनेक वित्तीय संस्थांची उभारणी करतात किंवा अनेक शासकीय योजना किंवा प्रकल्पाला राबवतात आणि सदर शासकीय योजना किंवा प्रकल्पाद्वारे शासन उद्योजकाला हे कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करते कधी कधी काही केसेसमध्ये आपण बघतो की शासन लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा करताना कोणत्याही प्रकारचे तारण घेत नाही ही देखील एक महत्वाची उपाययोजना आहे किंवा ही देखील एक महत्वाची मदत जी शासनाद्वारे केली जाते पुढचं महत्त्वाची उपाययोजना आहे संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना आपण मुळातच बघत आलेलो आहे की लघु उद्योजक हा मुळातच अशिक्षित असतो तो ग्रामीण भागात आपल्या उद्योगांची स्थापना करतो आणि आपल्या उद्योगातून निर्माण होणारे विविध प्रकारचे उत्पादनं तो जुन्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेतो तर अशा वेळेस त्याच्या अशा कामगिरीमुळे साहजिकचे उत्पादन खर्च वाढून वस्तूंची किंमत देखील वाढते तर ह्या गोष्टी भविष्यकाळात उद्भवणे म्हणून सरकारमार्फत अनेक प्रकारचे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे ग्रामीण भागात स्थापन करण्यात आलेली आहे आणि अशा केंद्रामार्फत अनेक लघु उद्योगांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते तांत्रिक स्वरूपाचे किंवा अतांत्रिक स्वरूपाचे तसेच नवीन संशोधनाला देखील अशा प्रशिक्षण केंद्रांमार्फत चालना दिली जाते पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तांत्रिक साहाय्य लघु उद्योगांमध्ये सामान्यतः जुनाट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वस्तूचे उत्पादन केले जाते जुनाट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वस्तूचे उत्पादन केल्यामुळे साहजिकच वस्तूचे उत्पादन उत्पादनाची क्षमता कमी होऊन वस्तूची उत्पादनाशी संबंधित किंमत जी आहे ती वाढते तांत्रिक सहाय्याच्या माध्यमातून नवीन आपलं सरकार जे आहे ते नवीन तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी लघु उद्योजकांना वित्त पुरवठा करते किंवा तांत्रिक सल्ल्यासाठी परदेशी तज्ज्ञांची सेवा देखील लघु उद्योजकांना उपलब्ध करून दिली जाते जर उद्योगाचं स्वरूप हे थोडं किचकट स्वरूपाचं आहे किंवा थोडं तंत्रज्ञान किंवा थोडं वेगळ्या स्वरूपाचं असेल तर अशा तज्ज्ञांची सेवा सरकारमार्फत लघु उद्योजकांना ही देण्यात येते पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे निर्यात वाढीसाठी सल्ला व वा आर्थिक मदत लघु उद्योजकातील लघु उद्योगांमधील विविध वस्तूंची निर्यात जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी किंवा वाढावी यासाठी देखील सरकार विविध प्रकारे प्रयत्न करत असते तसेच सरकारमार्फत लघु उद्योगातील विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी सल्ला व आर्थिक मदत देखील उद्योजकांना पुरवली जाते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे औद्योगिक वसाहती स्थापन करणे औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून सरकार लघु उद्योगांना वीज पाणी आरोग्य आणि सुरक्षा इत्यादी सुविधा पुरवण्यास मदत करते जेवढ्या औद्योगिक वसाहती जास्ती स्थापन होईल त्या वसाहतीच्या माध्यमातूनच रोजगार निर्मिती होऊन ग्रामीण भागातील लोकांचं शेतीवरील अवलंबून अस अवलंबत्व कमी होण्यास मदत होणार यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यवसायाच्या विविध अवस्था आत्तापर्यंत आपण लघु उद्योगांच्या बाबतीत लघु उद्योगांची प्राथमिक माहिती लघु उद्योगांचे अर्थव्यवस्थेतील योगदान लघु उद्योगांच्या विविध समस्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी सरकारमार्फत योजल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला त्यानंतर सगळ्यात महत्वाची आजची संकल्पना ही आज आपण आज अभ्यासणार आहोत ती म्हणजे व्यवसायाच्या विविध अस अवस्था जसं एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या विविध प्रकारच्या अवस्था असतात जसं की बालपण असो तारुण्य अवस्था असो प्रौढ अवस्था असो किंवा अवस्था असो अशा विविध प्रकारच्या अवस्था व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात तसंच एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत देखील विविध अवस्था आपण बघतो किंवा आपल्याला बघण्यात येतात तर ह्या अवस्था ज्या असतात या अवस्थांचा परिणाम त्या प्रत्येक व्यक्तीवर किंवा त्या व्यवसायावर होत असतो तो परिणाम मे बी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो त्या परिणामचा परिणामांचा आणि अवस्थांचा अभ्यास आपण आजच्या लक्षाच्या माध्यमातून करणार आहोत व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे झाले तर व्यवसायाच्या मुख्य चार अवस्था असतात ज्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत देखील असतात पहिली अवस्था समजली जाते प्राथमिक अवस्था प्राथमिक अवस्थेमध्ये कोणताही व्यवसाय हा नव्याने स्थापन केला जातो आणि कोणताही व्यवसाय नव्याने स्थापन केल्यामुळे तो कोणत्याही ग्राहकांशी कोणत्याही ग्राहकांना त्या व्यवसायासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती नसते प्राथमिक अवस्थेमध्ये कोणताही व्यवसाय स्थापन केल्यानंतर त्या व्यवसायावर जास्तीत जास्त खर्च करावा लागतो जर तो व्यवसाय कोणत्याही प्रकारचा उत्पादन निर्मिती करतो आहे तर त्या उत्पादनावर देखील अधिक खर्च त्या व्यवसायिकाला किंवा उद्योजकाला करावा लागतो ते उत्पादन बाजारपेठेमध्ये सेल करण्यासाठी किंवा बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी त्या उद्योजकाला जास्तीत जास्त खर्च हा ॲडव्हर्टाईजमेंट म्हणा किंवा प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजवर करावा लागतो ही प्राथमिक अवस्था नॉर्मली आपल्याला उद्योगांच्या बाबतीत जाणवते उद्योग हा नवीन असतो त्या उद्योगाची कोणतीच माहिती या ही कस्टमरला नसते किंवा ग्राहकांना नसते त्यामुळे त्या उद्योगांना प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्या विविध ऍक्टिव्हिटीजवर म्हणा किंवा आपल्या विविध कार्यांवर अधिक अधिक खर्च करावा लागतो आणि प्राथमिक अवस्था ही कोणत्या उद्योगासाठी नवीन असल्यामुळे या अवस्थेमध्ये उद्योगांना कधी कधी तोटा देखील सहन करावा लागतो त्यानंतरची महत्वाची अवस्था आहे वृद्धी अवस्था प्राथमिक अवस्थेमध्ये जर एखादा उद्योग खूप सारे परिश्रम घेतो आहे आणि खूप सारे ॲडव्हर्टाईजमेंट किंवा सेल्स प्रमोशनल ॲक्टिव्हिटी पफॉर्म करतो आहे किंवा व्यवसायाची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेतो आहे तर तो, तो व्यवसाय ग्राहकांच्या आपण म्हणू शकतो की तो व्यवसाय ग्राहकांच्या ओळखीचा होतो किंवा ग्राहक त्या व्यवसायाकडे आकर्षित होतात किंवा ग्राहक त्या व्यवसायाशी संबंधित विविध उत्पादने खरेदी करायला लागतात आणि कालांतराने त्या व्यवसायाची कालांतराने तो व्यवसाय वृद्धी अवस्थेमध्ये प्रवेश करतो वृद्धी अवस्थेमध्ये आपण सांगू शकतो की व्यवसाय जो आहे तो एक निश्चित स्वरूपाचा नफा कमवायला लागतो व्यवसायामधली जी पण उत्पादनं असतात ती अनेक प्रकारचे ग्राहक खरेदी करू लागतात व्यवसायाच्या उत्पादनात वाढ व्हायला लागते व्यवसायाचं नावलौकिक देखील वृद्धी अवस्थेमध्ये वाढायला लागतो आणि व्यवसायाला एक खूप आपण म्हणू शकतो की सकारात्मक अवस्था प्राप्त होते ती वृद्धी अवस्थेमध्ये होते त्यानंतरची अवस्था आहे स्थिर अवस्था स्थिर अवस्थेमध्ये आपण बघतो की व्यवसाय हा स्थिरावलेला आहे स्थिर अवस्थेमध्ये स्थिरा स्थिरावलेला म्हणजे आपण सांगू शकतो की व्यवसायामधले सर्व उत्पादनं हे ग्राहक खरेदी करत आहे व्यवसायामध्ये नफा हा कंटिन्यू लेवलला वाढतोय किंवा व्यवसायातला जो नफा असतो तो एक स्थिर लेवलला उद्योजक कमावतो आहे हे आपल्याला नॉर्मली स्थिर अवस्थेमध्ये जाणवतो व्यवसाय हा पूर्णपणे सेटल डाऊन झालेला आहे व्यवसायाशी संबंधित जेवढे पण उत्पादन आहे ते लोक खरेदी करत आहे लोक त्या उत्पादनाशी संबंधित पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे हे आपण या अवस्थेमध्ये प्रकर्षाने बघतो त्यानंतरची सगळ्यात शेवटची अवस्था आहे उतरती अवस्था उतरत्या अवस्थेमध्ये आपण बघतो की व्यवसायामध्ये काही अशा घडामोडी घडतात किंवा अशा काही गोष्टी निर्माण होतात की ज्यामुळे ग्राहक असतो तो व्यवसायापासून दुरवतो जसं की व्यवसायामधलं एखादं उत्पादन आहे त्या उत्पादनामधल्या क्वालिटीमध्ये किंवा दर्जामध्ये घस नॉर्मली काय होतं उत्पादन तो उत्पादनाचा दर्जा घसरतो आणि त्यामुळे ग्राहक का होतात ते उत्पादन खरेदी करणं बंद करतात किंवा आपण बघू शकतो की बाजारपेठेमध्ये जसं आपल्या व्यवसायाच्या अनेक प्रकारच्या अवस्था आहेत तसे अनेक प्रकारचे पण व्यव व्यवसाय असतात त्यांचे पण अशाच प्रकारच्या अवस्था असतात ते पण या अवस्थांमधनं जात असतात बाजारपेठेमध्ये लोकांची आवडीनिवडी कंटिन्युअसली चेंज होत असतात आणि या आवडीनिवडीचा परिणाम कसा कशावर होत असतो उत्पादनावर आणि व्यवसायाच्या विविध अवस्थेवर असतो जर ग्राहक तुमच्या व्यवसायामधील उत्पादनांना नाकारतोय तर अशा वेळेस तुमचा व्यवसाय उतरत्या अवस्थेमध्ये जातोय उतरत्या अवस्थेमध्ये व्यवसाय जाण्याचा व्यवसाय जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या उत्पादनाला ग्राहकाने नाकारणे अशा वेळेस एखाद्या व्यवसाय सं संस्थेसमोर फक्त दोनच प्रकारच्या दोनच प्रकारचे ऑप्शन्स राहतात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये रिनोवेशन करू शकतात किंवा तुम्ही तुमचं प्रोडक्ट किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय mm. ना। पुन्हा रिलाँच करू शकतात या दोन प्रकारच्या सोल्युशनने तुम्ही उतरती अवस्था ही फेस करू शकतात अदरवाईज उतरत्या अवस्थेमध्ये आपण नॉर्मली बघतो की जाए व्यवसायाचा नफा हा कमी व्हायला लागतो व्यवसायाच्या उत्पन्नांना मागणी असणारी मागणी ही कमी व्हायला लागते याचं सगळ्यात महत्त्वाचं काम कारण म्हणजे बाजारपेठेमध्ये असणारे प्रतिस्पर्धी बाजारपेठेमध्ये जर प्रतिस्पर्धींमध्ये खूप सारी वाढ झाली तर तुमचं उत्पादन जे असणार आहे ते ग्राहक नाकारणार आहे किंवा तुमच्या उत्पादनापासून ग्राहक हे दूर होणार आहे प्रतिस्पर्धी जर बाजारपेठेमध्ये कमीत कमी किमतींना उत्पादन निर्मिती करतोय किंवा उत्पादनाची विक्री करतोय तर साहजिक साहजिकच आहे की तुमचे उत्पादन हे ग्राहकाकडून नाकारले जाणार आहे आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय हा उतरत्या अवस्थेमध्ये जाणार आहे तर अशा चार प्रकारच्या महत्त्वाच्या अवस्था आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासल्या तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण लघु उद्योगाची प्राथमिक माहिती तसेच लघु उद्योगाचे अर्थव्यवस्थेत असणारे स्थान तसेच लघु उद्योगांच्या विविध समस्या आणि या समस्या सोडवण्यासाठी शासनामार्फत शासनामार्फत सुचवल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना या गोष्टींचा अभ्यास केला त्याचप्रमाणे आपण उद्योगांच्या विविध अवस्था देखील आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासून घेतल्या धन्यवाद